हरिओम श्रीराम अंबज्ञ, माझं नाव राजीव सिंह खटावकर, मी सांगली उपासना केंद्रामध्ये आहे आणि माझं कसं मार्केटिंगचं काम आहे त्याच्यामध्ये मार्केटिंगमध्ये मी गेली 20 वर्ष मार्केटिंग करतो. त्याच्यामध्ये आपलं पहिला साबणचं होतं, आता अगरबत्तीचं मार्केटिंग आपण चालू केलेलं आहे. तर अगरबत्ती आणि साबण हे आपण साबणाचा जॉब होता आणि अगरबत्तीचं स्वतःचं आपण करत होतो. मग साबणाच्या जॉब्स काहीतरी साईड बिझनेस पाहिजे म्हणून अगरबत्तीचं थोडं थोडं करत होतो. मग थोडं थोडं करत असताना आपली म्हणजे माझी मिसेस, मी राहायला त्यावेळेला मिरजमध्ये होतो, मग मिसेस पण थोडी थोडी अगरबत्ती असं विकायला जायची आणि मी कोकणमध्ये थोडं थोडं अगरबत्ती विकायला चालू केलं होतं. फक्त कसं होतं, लाजून अगरबत्ती कशी विकायची काय अनुभव नव्हता पहिल्यांदाच असल्यामुळं, ते थोडं थोडं आपण सुरुवात केली ते पण होत नव्हतं. मग माझी मिसेस ज्यावेळेला मुलांना शाळेत सोडायला जायची त्यावेळेला एक महेश सिंग परेड म्हणून मिर्झामधले होते, ते त्यांच्या दुकानात एकदा मिसेस गेले असता त्यांनी आपल्याला बापूंबद्दलची माहिती सांगितली. मग बापूंबद्दलची माहिती सांगितल्यानंतर मिसेसनं ते आणि पुस्तक आपलं कृपासिंधू दिलं. मग मिसेसनं ते घरी आणलं, वाचलं, तिला पण बरं वाटलं. तिनं मग काय केली की मी गावासनं आल्यानंतर मी सदैव कसं एक 4-5 दिवस कधी 6 दिवस असं कोकणला ट्रिपमध्ये मी जायचो. आल्यानंतरनं मला मिसेसनं सांगितले आणि बापूंबद्दलची माहिती सांगितली आणि इथं उपासना केंद्र आहे. त्याच वेळेला मी पण कोकणमध्ये साखरपा गाव आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये, तर त्या ठिकाणी मला पण बापूंबद्दल माहिती सांगितली होती आणि कृपासिंधू पुस्तक दिलं होतं. मग मी पण मिसेसला म्हटलं मला पण एक पुस्तक दिलेलं आहे त्यातली माहिती, पण त्यावेळेला बापूंबद्दलची काहीच माहिती नव्हती. मग नंतर हळूहळू मी जरा बापूंची माहिती दिली मला खूप बरं वाटलं. मग कृपासिंधू पुस्तक वाचत असताना मला त्यातल्या एकेकांचे अनुभव ऐकल्यानंतर माझ्या मनाला पण बरं वाटलं आणि मला पण बापूंना बघायची इच्छा झाली, मला पण उपासना केंद्र जायचं झालं. पण त्यावेळेला काय माहिती नव्हती, मग मी ती माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर मला उपासना केंद्र माहिती झालं. मग थोडं थोडं उपासना केंद्रामध्ये जाऊन हे करायला चालू केलं. त्यामध्ये त्याच्यानंतर ना कसं झालं, कृपासिंधू पुस्तक वाचत असताना एकदा कसं झालं की मी बसमधून कोकणमध्ये प्रवास करत होतो. प्रवास करत असताना बापूचे सगळे अनुभव आले आणि कायम नेहमी मी प्रवास करायचो. त्या दिवशी अचानक एक दिवशी असं झालं की मला बसमध्ये एकदम डोळा लागला आणि मी झोपलो. आणि झोपल्यानंतर जे संगमेश्वरवरून चिपळूणला बस चालली होती, पावसाळ्याचे दिवस होते आणि कोकणामध्ये पाऊस भरपूर, रस्ता निसरडा झाला होता आणि त्याच्यावरून ब्रेक मारल्यावर बस घसरून ती खाली दरीमध्ये पलटी झाली. म्हणजे खोल दरीमध्ये पण थोडी हे होती आणि त्याच्यामध्ये बस उलटी झाली चाकावर आणि हे झालं असं. त्यावेळेला मी त्या बसमध्ये होतो आणि बाकी सगळेजण ओरडाओरडा एकदम झाल्यानंतर मी एकदम जागा झालो आणि बघितलो तर काय समजना मी कुठं आहे काय आहे. मग मी फोन करून लगेच सगळ्यांना सांगितलं की असं असं झालेलं येतं, पण कुठं आहे मला सांगता येत नव्हतं. पण बापू कृपेनं मला त्या दिवशी कॉन्टॅक्ट झाल्यामुळं लगेच तिथं यंत्रणा कामाला आली, तिथल्या लोकांनी सगळं सपोर्ट करून सर्वांना बाहेर काढलं. त्यात बरेच जणांना मुक्का मार आणि लागलं होतं, पण बापू कृपेने मला साधं खर्चटलं पण नाही आहे त्या ठिकाणी आणि मी एकदम व्यवस्थित होतो. एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर त्याच्यानंतर एकदम म्हणजे व्यवस्थित मी झालो. असं म्हणजे बापूंचे माझ्या आयुष्यामध्ये बरेचसे अनुभव आलेले, पावलं पावले बापूंचा अनुभव आहे. आणि आपण म्हणतोय पण बापू कसं, बापू आपल्या सदैव, बापू जसं म्हणतात तसं बापू आपल्या सोबतच असतात आणि आपल्या आजूबाजूला राहून ते आपल्याशी आपले संरक्षण ते करतच असतात. आता कसं, आता अलीकडचं म्हणलं 2020 लॉकडाऊन लागलं होतं. त्याच्या आधी आपला अगरबत्तीचा बिझनेस पण चांगला चालला होता, साबणचं पण चालू होतं आणि लॉकडाऊन अचानक लागलं. लॉकडाऊन लागल्यानंतर ना आपण घरामध्ये उपासना चालू झाली, ती उपासना आपण घरामध्ये रोज करत होतो आणि आपलं त्यावेळेला लॉकडाऊन लागल्यानंतर पूर्ण सगळं ठप्प झालं. म्हणजे जिल्हा बंदी झाली, इथून बाहेर कोकणात जाता येत नव्हतं, घरातून बाहेर पडता येत नव्हतं, इतकं बेकार म्हणजे हे झालं. त्यामुळं कसं, तिकडं कोकणात जाता येत नसल्यामुळं जॉबचं पण झालं आणि अगरबत्तीची तर सगळीच दुकानं बंद, त्याच्यामुळं मंदिर वगैरे सगळं बंद असल्यामुळं माझं अगरबत्तीत बंद. इतकं टेन्शन, इतकं प्रेशर, इतकं सगळं हे आलं होतं, आता कसं काय करायचं. आणि लॉकडाऊन लागायच्या आधीच, एक महिना आधी आपलं कोकणामध्ये साबणच्या एजन्सीचं बोलणं झालं होतं आणि जॉब सोडून आपण डायरेक्ट आपली स्वतःची डिस्ट्रीब्युटरशिप आपण करणार होतो. मग आपण एवढी वर्ष केल्यामुळं मी साबणच्या कंपनीच्या मालकांना म्हटलं की मला एक डिस्ट्रीब्युटरशिप द्या, पहिल्यापासून मी 20 वर्ष आपल्या इथं काम केलेलं आहे, तर मला जर ते जॉबच्या ऐवजी तुम्ही डिस्ट्रीब्युटरशिप दिला तर मला पण बरं होईल. म्हणून मी ते झालं, ते सगळं फायनल झालं होतं. एप्रिल महिन्यापासून आपण साबणचं जॉबचं पण काम आपण चालू करणार होतो डिस्ट्रीब्युटरशिपचं. तर
डिस्ट्रीब्युटर जे झालं आणि लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन झाल्यानंतर आता सगळीकडचं बाकीच्यांचं काम चालू होतं, पण माझं मी तो राहायला सांगलीमध्ये आणि कोकणमध्ये साबणाचं डिस्ट्रीब्युटरशिप चालू करायची होती, पण जिल्हा बंदी असल्यामुळं आपल्याला जाता येत नसल्यामुळं मग अवघड झालं की आता कसं करणार. आणि आता धंदा जर त्यावेळेला नेमकं एप्रिल महिन्यापासून सीझन चालू असतो साबणचा, आणि साबणच्याला जिल्हा बंदी आहे, जायचं नाही, लॉकडाऊन, आता कसं काय करायचं. साबण कंपनीच्या मालकांना म्हटलं की आता एकतर तू काय तर पर्याय व्यवस्था कर, तू तर तिथं जा, नाही तर मी दुसऱ्याला कोणाला तरी करतो. मग मी घरामध्ये उपासना करत असताना बापूंना म्हटलं, बापू एकतर सगळीकडून एवढ्या अडचणी आलेल्या आहेत, एवढा आता परिस्थिती बेकार आहे आणि आता हे एक नवीन संकट उभा राहिलेलं आहे. बापू तुम्ही काय पण करा, पण मला हे डिस्ट्रीब्युटरशिप जाता कामा नाही, मला माझं तिथं कामाचं नियोजन झालंच पाहिजे, कसं करायचं ते तुम्हीच करा. बापूंना असं सांगितल्यानंतर बापूंनी दोन तीन वेळा मी असं बापूंना बोलल्यानंतर ना मी बापू कशी यंत्रणा चालवतो बघा, मी बापूंबद्दल बापूंना विनंती केली, प्रार्थना केली आणि मी ती जिथं चिपळूणला मी गोडाऊन भाड्यानं घेतलं होतं त्या मालकांना म्हटलं की असं असं साबणचे कंपनीवाले असं बोला लागलेत आणि आपल्याला ते काम आता डिस्ट्रीब्युटरशिपचं काय पण करून करायला पाहिजे, मला येता येत नाही, आपण काय करूया. तर त्या मालकाने मला सपोर्ट केला, म्हणले तुम्ही गाडी बिंदास्त पाठवून द्या आणि मी तर गाडी खाली करून घेतो, तुम्ही फोनवरून ऑर्डर घ्या आणि मला सांगा, मी ते मालचं डिस्पॅच करतो. बापूंना म्हटलं हे खूप बरं झालं. बापू म्हटले हे एवढं सगळं जमलं आहे, पण आता त्यांना माल समजणार कसं, बिलिंग कसं होणार, काय होणार. बापूला म्हटलं आता काय अजून मला तुम्ही काय सपोर्ट करता येईल, बापू तुम्ही कसं करता येईल ते बघा. बापूंनी मला एवढं चांगलं नियोजन केलं की मी फोनवरून माझे कसं मी 20 वर्ष जात असल्यामुळं माझं आणि दुकानदारांचे संबंध चांगले असल्यामुळे आणि मी फोनवरती बोलल्यामुळं दुकानदाराने लगेच पटापट ऑर्डर दिली. मी लगेच तिथल्या गोडाऊनच्या मालकांना मंगेश माटे म्हणून होते त्यांना मी ऑर्डर लगेच व्हॉट्सअपवर केले, त्यांनी लगेच त्यांच्या माणसांना सांगून तिथं प्रिंटआउट काढले आणि त्याप्रमाणे लगेच साबणचा कलर जो होता माणसं त्यांनी मला दिले, ते फोनवरून सगळा कलर कसा आहे, बॅग कसे आहे, सोप कसा आहे ते सगळं सांगितलं, दुकानची नावं कुठल्या दुकानामध्ये काय द्यायचं हे सगळं सांगितलं. मग त्यांनी त्या माणसाने व्यवस्थित सगळं माल काढून दुकानापर्यंत जाऊन डिलिव्हरी दिली, पेमेंट घेतलं, त्यांनी पेमेंट माझ्या खात्यामध्ये पण भरले आणि मी ते पेमेंट इथं साबण कंपनीच्या मालकाला अकाउंटवरती ट्रान्सफर केलं. म्हणजे इथं बसून मला बापूंनी एवढा सपोर्ट चांगला केला आणि माझ्याकडे एवढं चांगलं घडवून घेतलं की इथं बसून फोनवर काम झालं, तिथून माझा सगळा साबण डिस्पॅच झाला, डिलिव्हरी असं रुटीन लागलं. म्हणजे बापूंना मी अंबज्ञ म्हटलं, बापू तुम्ही एवढं माझ्यासाठी चांगलं केलं, इतकं म्हणजे बेकार अवस्था होणार होती पण त्याच्यातून हे केलं आणि सगळं थांबलं होतं, पण मला साबणाच्या ह्याच्यामुळं माझ्या रुटीनमध्ये गाडी लागली आणि त्या पिरियडमध्ये तेवढा पिरियड तरी आपला चालू झाला कामकाज. मग नंतर जसं जसं लॉकडाऊनची परिस्थिती कमी होत गेली तसं मग आपला अगरबत्तीचं पण चालू झाला आणि झालं आणि आता बापू कृपेनं सगळं व्यवस्थित तिकडचा साबणचा धंदा पण चालू झाला आणि झाला. त्याच्यानंतर ना साबणचा धंदा व्यवस्थित वाढ पण झाला, धंदा साबणाचा चांगलं वाढायला लागलं. बघ भाड्याची गाडी आपण करत होतो, भाड्याच्या गाडीचं भाडं वगैरे जायचं, मी बापूंना म्हटलं बापू भाड्याची गाडी घेतली तर एवढं एवढं भाडं जातं आहे, मला एक स्वतःची गाडी घ्यायची आहे, त्याच्यासाठी पण मला तुम्ही खूप सपोर्ट करा आणि माझं गाडीचं लोनचं काम होऊ दे आणि गाडी मला मिळू दे. मग ते विचारून आपण गाडी घेतल्यानंतर ना गाडीचं लोन हे ते पण सगळं व्यवस्थित सगळं झालं. बापू कृपेनं मला गाडी पण आली, गाडीचं पूजन करून गाडीतून आपला साबणाचं आता काम झाला आहे. आता आजपर्यंत माझं साबणचं काम एकदम व्यवस्थित सगळं इथून सांगलीतून आता माझी एजन्सी पण राहिली आणि माझं साबणचं काम पण व्यवस्थित चालू आहे आणि ते करत असताना माझं इथं सांगलीमध्ये अगरबत्तीचं पण व्यवस्थित चाललं. त्यानंतर ना सगळी परिस्थिती लॉकडाऊनची निवडल्यानंतर आता कोकणामध्ये जाऊन तिथं माझं अगरबत्तीचं पण व्यवस्थित चालू झालं आहे. आता अंबज्ञ नाथ सवेद नाथ सवेद नाथ.